माझे नाव शरद बाळाजी सनोने। इयत्ता चौथी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निर्वी तालुका शिरूर जिल्हा पुणे। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन तालुका हवेली आयोजित आदर्श ऑनलाइन वाचन स्पर्धा या स्पर्धेसाठी मी मला शिकायचे या विषयावर बोलणार आहे। खानदेशातील एक गाव, त्या गावामध्ये सखाराम व त्याचं कुटुंब राहत होतं। सखाराम व त्याची पत्नी सुलभा हे दोघं दिवसभर उन्हात अनात मजुरी करायचे। त्यांना स्नेहा नावाची एक मुलगी होती, तिचं चौथी पर्यंतचं शिक्षण झालं होतं। ती अत्यंत अभ्यासू व कष्टाळू होती। तिचा छोटा भाऊ पिंटू पहिलीत जाणार होता। गावात चौथीच्या पुढचे वर्ग नव्हते। वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का असं सारखं स्नेहाला वाटायचं। बबली नावाची तिची मैत्रीण शिक्षणासाठी शेजारच्या गावी जाणार होती। स्नेहालाही तिच्यासारखं आपण पुढे शिकावं असं वाटायचं। तिच्या मनात शिक्षणाचाच विचार घोळत होता। एके दिवशी नेहमीसारखं काम संपून सखाराम व सुलभा घरी आले। मुलांना घरी ठेवून ते दोघं शेतावर गेले होते। पिंटू ओट्यावर खेळत असलेला सुलभाला दिसला, पण स्नेहा कुठे दिसत नव्हती। सुलभानं लगेचच स्नेहा स्नेहा म्हणून हाका मारल्या। आईची हाक ऐकताच स्नेहाच्या रडण्याचा आवाज वाढला। एका कोपऱ्यात बसून स्नेहा रडत असलेली सुलभाला दिसली। सुलभा तिच्या जवळ गेली। रडून रडून स्नेहाचे डोळे सुजले होते। सुलभा चिंतित पडली, काय झालं म्हणून तिला विचारू लागली। स्नेहा रडवेल्या आवाजात बोलू लागली, वर्गामधल्या बबलीनं पाचवी मा नाव टाकाई गय म्हणून बी नाव टाका पाचवी मा। ओ माय, माले पुढे शिकांशे, माले शिकू द्या न। तेवढ्यात हातपाय धुवून सखाराम तिथे आला। स्नेहा तुले चौथी लोंग शिकाड, आते आणखीन पुढे शिकीसन काय करशील तू? आपली परिस्थिती अशी गरिबीनी परगावले कसा झाडू तुले? एसटी मा ये जा करणी पडी, त्यापेक्षा आते शायबन घर बशीसन धाकला बावले संभाळ। समज न का तुले? सखाराम थोड्या रागातच म्हणाला। दादाले सांग ना ओ माय, माले पाचवी मा जाऊ द्या, शिकू द्या, असं म्हणत स्नेहा पुन्हा रडायला लागली। सुलभाला गहीवरून आलं, तिचे डोळे पाणावले। नवऱ्याला कसं समजावून सांगावं हेच तिला समजेना। गावात चौथी पर्यंत शाळा होती म्हणून गावातील बरेच लोक मुलांना चौथी पर्यंत शिकवत होते। गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं सखारामला अवघड वाटत होतं। सखारामच्या भाऊबंधांमध्ये पोरींना कुणीही चौथीच्या पुढे परगावी पाठवून शिकवलं नव्हतं, त्यामुळे तोही त्यांचाच कित्ता गिरवणार होता, त्याचा निर्णय पक्का होता। स्नेहाच्या वर्गामधली बबली गावच्या सरपंचांची मुलगी होती। आडगावला जाऊन सरपंचांनी पाचवी इयत्तेत बबलीला प्रवेश घेतला होता। स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं। सरपंचांना बरोबर घेऊन ते सखारामच्या घरी आले। सरपंच अचानक आपल्या घरी आलेले पाहून सखारामला अचंबा वाटला। बबली स्नेहाकडे नेहमी येत असे। स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांना तिचं मोठं कौतुक। कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावंच लागेल, तुझी कोणतीही अडचण असली तरी आपण ती सोडू, पण स्नेहाला पुढे शाळेत पाठव, सरपंच बोलले। मान खाली घालून सखाराम उभा होता। मुख्याध्यापक पोट तिडकीनं बोलू लागले, सखा भाऊ तुमची लेख हुशार आहे, तिनं शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे, तिला पुढे शिकवा, स्वावलंबी बनू द्या। सरपंच समजुतीच्या स्वरात म्हणाले, अरे सखा तुने पोरगी एवढीच म्हणी बबली, तिनाच वर्गामधनी, तिले बी मी धाडणार शे ना पाचवी इयत्ता मा। अरे आडगावनी शाळा आठून अर्धा तास ना आंतरवर्षे, म्हणाली एक संगे जाईन ती एसटी मा। सखाराम विचार मग्न झाला होता। खरं सांग सका, तुना पिंटूले पाचवी मा धाडशीच ना, मग पोरगीना बाबत माच असा भेद कसा आले सांग सखाराम। सखाराम निरुत्तर झाला होता। मुख्याध्यापकांनी बोलायला सुरुवात केली, अहो सखाराम तुम्हाला माहित आहे का आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे? एक महिलाच आहे। तालुक्याच्या पोलीस स्टेशनलाही इन्स्पेक्टर म्हणून एक महिलाच आहे। शेजारच्या गल्लीतल्या त्या दामू अण्णांची लेफ डॉक्टर झाली गेल्या वर्षी, माहिती आहे ना तुम्हाला?
अजून किती उदाहरणं द्यायची, आता कित्येक डॉक्टर, वकील, इंजिनियर या महिला आहेत, त्या साऱ्यांच्या पालकांनी तुमच्यासारखाच विचार केला असता तर सखारामला काय बोलावं ते सुचेना। आता त्याला पटलं होतं, अपुरं शिक्षण नको, दिन रात कष्ट करसू, रगतनं पाणी करसू, पण म्हणा अंडेरले शिकारसू, तसं त्यानं बोलून दाखवलं। स्नेहाने वडिलांकडे पाहिलं व ती त्यांना आनंदाने बिलगली। सरपंच व मुख्याध्यापक त्या दोघांकडे पाहतच राहिले। स्नेहाचा चेहरा आनंदानं फुलला होता।